देशाची अखंडता टिकवण्याची क्षमता स्त्री शक्तीमध्ये सामावली आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. महिला आज सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. पत्रकारितेमध्ये ही महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. कोणत्याही क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली की सर्वांना एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. महिलांची कणखरता समाज तसंच देशासाठी उपयुक्त आहे. महिलांमध्ये देशाची अखंडता टिकवण्याची ताकद आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं. महिला दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार शिंदे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका अस्मिता गायकवाड, सुचित्रा थळंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस उमेश कदम आदी उपस्थित होते. राजकारणामध्ये काम करताना कधीतरी कौतुक होते, मात्र पत्रकारितेमध्ये काम करताना रोजच कौतुक होत असते. पत्रकारांच्या बातम्यांमुळं रोज किमान 10 जणांमध्ये तरी फरक पडत असतो. वास्तविक पाहता आमदार खासदारांपेक्षा जास्त काम पत्रकाराचे असते. अशा क्षेत्रात महिलांनी घर सांभाळून आघाडी घेतली हे निश्चितच कौतुकास्पद आहे असं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त. प्रारंभी सर्व महिला पत्रकारांचा संघाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये अस्मिता गायकवाड, सुचित्रा थळंगे, अश्विनी तडवळकर, प्रमिला चोरगी, सुनीता कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, पल्लवी गंभीरे, रुपाली वाडेकर, अपर्णा लोला, मृणाल निपुणगे, श्रद्धा कामत, प्रणाली कापसे, श्रुती कुलकर्णी, राणी भोसले, अरुंधती सेटे, अश्लेषा निपुंगे, अश्विनी इंगळे, रसिका भट, रामेश्वरी कोकणे, उज्ज्वला महंसी, श्रद्धा कुलकर्णी, श्रुती बोगा, रेखा सर्वदे, रेणुका बोदाराम, सविता झुंझा, लता गाजुल, नागमणी भंडारी, पल्लवी पवार, शिवानी पवार, विजयश्री गुळवे आदींचा समावेश होता.